नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मेगा भरती 2019 या परीक्षेसाठी म्हणजेच आरोग्य विभाग भरती असो, तलाठी भरती असो, पोलीस भरती असो आणि जिल्हा परिषद भरती असो, या सर्व भरतींसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण अशाच प्रश्नांचा सराव करतो आहे जे सर्व स्पर्धासाठी उपयुक्त ठरतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आजचे प्रश्न. प्रश्न पहिला, द ओल्ड मॅन वॉज सफरिंग फ्रॉम वीक हर्ट अँड नीडेड डॅश डॅश केअर इन हॉस्पिटल. या वाक्याचा अर्थ होतो, हॉस्पिटलमध्ये गंभीर पेशंटची योग्य काळजी घेण्याकरता अतिदक्षता विभाग असतो. इंटेन्सिव्ह केअर इन हॉस्पिटल. सी द सेंटेन्स, द ओल्ड मॅन वॉज सफरिंग फ्रॉम वीक हर्ट अँड नीडेड इंटेन्सिव्ह केअर इन हॉस्पिटल. ऑप्शन थर्ड इज द करेक्ट फॉर द सेंटेन्स. द नेक्स्ट क्वेश्चन, डोंट स्टेअर स्ट्रेंजर्स. डोंट स्टेअर डॅश डॅश स्ट्रेंजर्स म्हणजेच अनोळखी व्यक्तीकडे टक लावून पाहू नका. डोंट स्टेअर ॲट याचा अर्थ होतो च्याकडे टक लावून किंवा रोखून पाहणे. या ठिकाणी पर्याय चौथा अजून येईल, डोंट स्टेअर ॲट स्ट्रेंजर्स. ऑप्शन नंबर 4 बरोबर बसेल. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहणारी नदी कोणती? आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2, नर्मदा. या नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. या नदीला रेवा नदी म्हणून सुद्धा ओळखले जाते. नर्मदेला मध्य प्रदेशची जीवनदायिनी म्हणतात. ही खंबातच्या आखातातून अरबी समुद्राला मिळणारी नदी आहे. नर्मदा पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कुरुक्षेत्र दिलेल्या राज्यापैकी हरियाणा या राज्यामध्ये आहे. याहीपेक्षा कुरुक्षेत्र आणि महाभारत हे सर्वांना ज्ञात आहेच. याला धर्मक्षेत्र सुद्धा म्हणतात. कौरव व पांडवांचा पूर्वज राजा कुरु ने इथे मोठ्या तलावाचे निर्माण केले आहे म्हणून कुरुक्षेत्र हे नाव याला पडले आहे. पुढील प्रश्न 5, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्यायांचा नीट विचार करूया. अरुणा असफ अली ह्या भारतीय स्वातंत्र्य सैनिक, भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांचा सहभाग होता. बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला आहे. तर जगातील ही 5वी महिला आहे की जी एव्हरेस्ट शिखर पार केलं. 1984 यांनी एव्हरेस्ट शिखर पार केलं. आरती सहा ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली आशियाई व भारतीय महिला आहे. सरोजनी नायडू यांना गान कोकिळ असं म्हणतात, कविता लिहितात आणि पहिला राज्यपाल होत्या. राजकारणामध्ये त्यांचा सहभाग होता. प्रश्न 6, अकोला जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले? अकोला जिल्ह्याचे विभाजन 1 जुलै 1998 झाले आणि वाशिम या नवीन जिल्ह्याची निर्मिती अकोले जिल्ह्यापासून झाले. अमरावती विभागात हा जिल्हा येतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात हा जिल्हा आहे. अजिंठा डोंगर प्रदेश याच जिल्ह्यात आहे. पूर्णा ही मुख्य नदी आहे. प्रश्न 7, विधवा विवाहास पुरस्कृत करणाऱ्या कोणत्या समाजसुधारकाने आपल्या विधवा मुलीच्या विवाहास मान्यता दिली? महर्षी कर्वे यांनी स्वतः विधवा विवाह केला. राजा राम मोहन राय हे पुरस्कर्ते. 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा आणला आणि रा गो भांडारकर यांनी आपल्या मुलीच्या विवाहास मान्यता दिली. पर्याय 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8, भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे फक्त नामधारी प्रमुख असतात आणि कार्यकारी मंडळात पंतप्रधान यांचा समावेश होतो म्हणून या प्रश्नाचे चूक उत्तर येईल पर्याय 3, पंतप्रधान यांचा
कार्यकारी मंडळात समावेश होतो. पुढील प्रश्न क्रमांक 9, सरपंच व उपसरपंच यांच्यातील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षस्थान टिंबटिंब भूषवितो. आणि याचं अचूक उत्तर आहे तहसीलदार. पर्याय पहिलाच बरोबर आहे. सरपंच उपसरपंच यांच्यातील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवितो. प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेचे सदस्य टिंबटिंब या पद्धतीने निवडले जातात. पर्याय नीट वाचायला हवेत आणि नीट वाचून हे प्रश्न माहितीच्या आधारावर आधारित आहेत आणि आपल्याला नक्की माहिती असेल तरच हे प्रश्न अचूक येतात. अंदाज इथं करता येत नाही, माहितीवर आधारित हे प्रश्न आहेत. राज्यसभेचे सदस्य टिंबटिंब या पद्धतीने निवडले जातात. त्याचं उत्तर आहे पर्याय चौथा, प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीनं राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 11, गीतांजली एक्सप्रेस कोठून कोठे धावते. आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला, हावडा मुंबई. गीतांजली एक्सप्रेस हावडा ते मुंबई या ठिकाणी धावते. पुढील प्रश्न 12, रेहे कुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे काळवीट. रेहकुरी अभयारण्य नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे. हे जंगल शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. अभयारण्य आकाराने लहान आहे. 2.5 चौरस किलोमीटर इतके याचं क्षेत्रफळ आहे. प्रश्न 13, त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय या शब्दाचं सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम येते. पर्याय पहिला अचूक आहे. पुढील प्रश्न 14, बाबांनी शारदेला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग हा खूप महत्त्वाचा भाग आहे MSRTC याचे. जे आता प्रश्नपत्रिका, ऑनलाईन प्रश्नपत्रिका झाल्या, या प्रश्नपत्रिकेत प्रयोग यावर भर होता. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक दोन प्रश्न यावर आहेतच. बाबांनी शारदेला मारले, आता बाबांनी ऐवजी आपण कर्ता बदलूया. आईने शारदेला मारले, क्रियापदामध्ये बदल होत नाही म्हणजे हा कर्तरी तरी नक्की नाही. आता शारदेला कर्म बदलून बघूया. बाबांनी विनोदला मारले, कर्म बदललं तरीही क्रियापद बदलत नाही म्हणजेच हा कर्तरीही नाही आणि कर्मणीही नाही. या वाक्यात प्रयोग आहे भावे प्रयोग. पर्याय दुसरा अचूक आहे भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 15, ओस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आणि अचूक पर्याय आहे निर्जन. ओस पडणे म्हणजेच वाळून जाणे, निर्जन या अर्थाने हा शब्द वापरला जातो. पर्याय दुसरा हा अचूक आहे. पुढील प्रश्न 16, कष्ट करणारे, अतिशय सोपा प्रश्न आहे. शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता. कष्ट करणारे, कष्टकरी. पर्याय 2 अचूक आहे. प्रश्न क्रमांक 17, महानायक या कादंबरीचे लेखक कोण. महानायक ही कादंबरी 1998 मध्ये लिहिली. आणि महानायक ही कादंबरी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे. विश्वास पाटील हे मराठीतले अतिशय प्रतिभावान लेखक आहेत. पांगिरा, संभाजी, पानिपत, झाडाझडती, चंद्रमुखी अशा एकाहून एक सरस कादंबऱ्याचे हे लेखक आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 18, पुढील पैकी बरोबर शब्द ओळखा. हाही सोपा शब्द दिलेला आहे. आणि स्वाधीन, स्वाधीन पर्याय 1 अचूक आहे. प्रश्न क्रमांक 19, सतत तेवणारा दिवा. इथंही समानार्थी किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द, सतत तेवणारा दिवा, नंदादीप. पर्याय 2 अचूक आहे.
पुढील प्रश्न 20, पृथ्वी समानार्थी नसलेला शब्द. आता पृथ्वीचे समानार्थी शब्द भू, धरणी, वसुंधरा, अचला, धरा, जमीन, रत्नगर्भा, मही, वसुधा, धरित्री, क्षिती, हे पृथ्वीला समानार्थी शब्द आहेत. म्हणजे धरणी, अवनी, वसुंधरा हे शब्द आलेले आहेत. तर नलिनी हा समानार्थी शब्द आहे कमळ याचा. कमळ म्हणजेच नलिनी, पद्म, सरोज, पंकज, राजीव हे कमळ म्हणजेच नलिनीला समानार्थी शब्द आहेत. आणि समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर यामध्ये पर्याय तिसरा, नलिनी हा समानार्थी नसलेला शब्द आहे. प्रश्न 21, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, अलंकार ओळखा. आणि अलंकार आहे पर्याय 2, उपमा अलंकार. उपमेय हे उपमानासारखेच आहे असे वर्णन असते तेव्हा तिथं उपमा अलंकार होतो. आणि या वाक्यामध्ये उपमा अलंकार आहे. पर्याय 2 अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 22, काव्य पंक्तीतील रस ओळखा. आई म्हणून कोणी आई सहा कमारी, आई म्हणून कोणी आई सहा कमारी, या वाक्यातला रस कोणता आहे? तर या वाक्यामध्ये करुण रस आहे. वाक्याच्या अर्थावरून रसाचा बोध होतो आणि या ठिकाणी करुण रस येईल. प्रश्न क्रमांक 23, अली म्हणजे भ्रमर, भुंगा. पर्याय 2 अचूक आहे, अली म्हणजे भ्रमर. प्रश्न क्रमांक 24, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अतिशय सोपा प्रश्न आहे. जहाल म्हणजेच तीव्र, तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे मवाळ. लोकमान्य टिळकांना जहालवादी असं संबोधलं होतं. पुढील प्रश्न 25, अर्थ सांगा वाकडे पाऊल पडणे. आणि पर्यायांचा विचार करून आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सोपे वाटत असतील तरी परीक्षेत ते चुकण्याची शक्यता जास्त असते. कारण सोप्या भागाकडं आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो आणि ऐनवेळी चुका होतात. त्यांचाही सराव आवश्यक आहे आणि तो सराव होण्यासाठी नक्की चॅनलसोबत राहा, जेणेकरून अचूकतेकडं जाता येईल. जर प्रश्न उत्तरं बरोबर असतील, जर काय शंका वाटत असेल तर नक्की कमेंट करा. जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही पाहता त्यासाठी खूप खूप आभारी आहे. थँक्यू.